ज्यांना ऊसातील तण नियंत्रण करण्यासाठी मॅनकाइंड ॲग्रीटेक कंपनीचा ॲमिनेस्टो आणि 240 ॲमिह्यूज ह्या दोन गोष्टी आपण यांना दिल्या होत्या. आणि आता जस्ट तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल की अतिशय उत्तम प्रकारे या प्लॉटमधील हराळी असेल, कांडीगवत असेल, हे आपल्याला जळालेलं दिसत आहे. आपण ते शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत कंपनीचे टेरिटरी मॅनेजर तेजस कट्टेसाहेबसुद्धा आहेत, तर आपण त्यांच्याशीसुद्धा बोलणार आहोत. परंतु आपण सगळ्यात अगोदर शेतकऱ्याचं मनोगत घेऊया. तुम्ही प्रथम आपलं नाव सांगा. दत्तात्रय पांडुरंग दळवे, राहणार वडवळ. किती एकर ऊस आहे आपला? हा 10 एकराचा प्लॉट आहे माझा. बर बर. मी पूर्ण हे जे वापर केलेला आहे आणि ह्याचा रिझल्ट बी आहे, पूर्ण जळलेला आहे. पूर्ण गवत, तरसड, कांडी गवत, हराळ बिराळ पूर्ण जळलेलं आहे. म्हणजे वेल वगैरे पण होते, ते सुद्धा जळले. किती दिवस झाले याला पावर? याला आज बरोबर 7वा दिवस आहे. 7वा दिवस आहे. तुम्ही समाधानी आहेत का? फुल. बर. काय तुम्हाला असं वाटतंय का एखादं तण जळायचं राहिलेलं आहे किंवा काहीच नाही? ते सगळं पूर्ण रिझल्टच आहे ना, समोरच आहे ना. जळले वेल, जळले गवत, जळले सगळं जळले. तो ऊसच राहिलेला आहे आणि फुल 100% रिझल्ट आहे. आणि त्यात अजून ऊन नाही, 8-7 दिवस आहे. म्हणजे पाऊस चालू आहे. पाऊस चालू असून एवढा रिझल्ट. आपण खरं तर या प्रॉडक्टबद्दल, हे नक्की काय आहे, याच्यामध्ये कोणता घटक आहे, हे आपण कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत कट्टे साहेब, आपण त्यांना विचारणार. साहेब, थोडंसं आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना नक्की ह्या शेतकऱ्याने काय फवारले, ते कशामध्ये चालतं, ऊस कोणत्या स्टेजचा असावा, त्याबरोबर याच्यामध्ये किती लिटर पाणी होतं आणि याचं प्रमाण किती आहे, हे थोडंसं आमच्या शेतकरी बांधवांना सांगावं. नमस्कार, मी तेजस कट्टे, मॅनकाइंड ॲग्रीटेक टेरिटरी मॅनेजर, सोलापूर टेरिटरी. तर आपलं हे जे ॲमिनोस्टो जे तणनाशक येतं आहे ऊसावरचं, हे तणनाशक आपण त्यामध्ये ॲमिट्रिन हा घटक 80% देतो आहे. ते तणनाशक आपण वापरताना ऊस साधारण 3 ते 4 कांडीवर असल्यानंतर आपण ते प्रति एकरी 1 किलो या प्रमाणानुसार एकरी 200 लिटर पाणी करून ते वापरतो आहे. त्याचबरोबर आपण जे 240 आपलं ॲमिह्यूज नावानं, ते ॲमिह्यूज 240 आपण एकरी 1 लिटर 200 लिटर पाण्यासाठी ह्या प्रमाणात आपण वापरतो आहे.